श्रिया डोळ्यांचा दवाखाना संगमनेरमध्ये प्रथमच मोतीबिंदूवर अत्याधुनिक कार्ल झाइस जर्मनी या मशीनद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया उपलब्ध. ठिकाण शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत संगमनेर एसिस्टंटच्या बाजूला संगमनेर 0-24-25-22-34-52 आणि 89-56-33-38-88. संपूर्ण महाराष्ट्र हिरवागार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत 13 कोटी वृक्ष लागवड करण्याचं एकच लक्ष समोर ठेवलंय. त्याचाच एक भाग म्हणून अकोले येथील तहसील कार्यालयासमोर रोपवाटिका स्टॉलचं उद्घाटन आमदार वैभवराव पिचड यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री पोले, दंडकारण्य अभियानाचे प्राध्यापक बाबा खरात, वनपाल शेंडगे, वनरक्षक राधाकिसन घोडसर, पोलीस उपनिरीक्षक बेंद्रे, बालाजी शेंगेपल्लू, कोकणे तात्या यांची उपस्थिती होती. तर प्राध्यापक बाबा खरात यांनी या अभियानासाठी सहकार्य करावं असं नागरिकांना आवाहन केलंय. शासन वन विभागाच्या वतीनं 1 जुलै ते 31 जुलै 2018 अखेर एकच लक्ष 13 कोटी वृक्ष लागवड आजपासून शुभारंभ होत आहे. अकोले भागामध्ये अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार वैभवराव पिचड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये चला रोपे आपले दारी अंतर्गत रोपे विक्रीचा शुभारंभ देखील या ठिकाणी आत्ताच नुकताच संपन्न झालेला आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये रोपं खरेदीसाठी लोकांनी गर्दी केलेली आहे. वृक्ष लागवडीच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखायला मदत होईल असंही भाऊंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये गर्दनी गावामध्ये देखील वृक्ष लागवड वृक्षावर आधारित रॅलीचं प्रभात फेरीचं आयोजन करून गावामध्ये प्रबोधनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. खरोखर जागतिक तापमानातील वाढ ऋतुमानातील बदल जर थांबवायचा असेल तर सर्व नागरिकांमध्ये जाणीव जागृती झाली पाहिजे. वनक्षेत्र जे 20% आहे ते 33% नेण्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. हा कार्यक्रम फक्त वन विभागाचा नसून सर्व लोकांचा आहे. त्यासाठी मी भाऊंनी देखील आवाहन केलेलं आहे की अकोले भाग हिरवागार हरित होण्यासाठी वेळेवर पर्जन्यमान होण्यासाठी उघडी बुडखीड जी डोंगर आहेत तिथं वृक्ष लागवड करून गावातलं अडणारं पाणी पडणारं पावसाचं पाणी अडवलं देखील पाहिजे. हाही कार्यक्रम आपल्याला घेऊन जलसंधारणाचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर वृक्ष लागवडीशिवाय पर्याय नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये आज आनंदात उत्साहामध्ये वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे प्रत्येक गावामध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम प्रत्येक कार्यकर्त्याच्या मार्फत होत आहे. झाडे लावा, झाडे जगवा, एकच लक्ष 13 कोटी वृक्ष. गेली वर्षभरामध्ये अकोले तालुक्यात उजाड बोडकी डोंगर हिरवेगार दिसू लागली आहेत. याचं सर्व श्रेय महाराष्ट्र शासनानं संकल्प केलेल्या 13 कोटी वृक्ष लागवडीला जात आहे. यामध्ये अकोले तालुका आघाडीवर असल्याचं वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री पोले यांनी सांगितलंय. 10-10-2016 या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रात 3 वर्षामध्ये 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्या अनुषंगाने 1 जुलै 2016 रोजी 2 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट महाराष्ट्रासमोर होते. त्यावर्षी 2,81,00,000 रोपे लागवड करण्यात आली. तसेच 1 ते 7 जुलै 2017 या वर्षी 4 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट महाराष्ट्रासमोर होते. त्याही वर्षी अगदी 5,43,00,000 वृक्ष लागवड महाराष्ट्रात करण्यात आली. तसेच 2018-19 या वर्षात 1 ते 31 जुलै 2018 या काळात 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आपल्यासमोर आहे. यासाठी अगदी गेल्या वर्षभरापासून युद्ध पातळीवरती सर्वजण काम करत आहेत. यामध्ये 7.5 कोटी वृक्ष लागवड वन विभागामार्फत केली जाणार आहे आणि 5.5 कोटी वृक्ष लागवड ही इतर यंत्रणांमार्फत केली जाणार आहे. तर आपल्या अकोले तालुक्यामध्ये 1 ते 31 जुलै 2018 या काळात एकूण ऑनलाईन नोंद झालेली 6.25 लाख रोपे लागवड फक्त अकोले तालुक्यात करण्यात येणार आहे. यापैकी साधारणतः 3.5 लाख रोपे वनविभागामार्फत लावली जाणार आहे. तसेच ग्रामपंचायतीमार्फत प्रति ग्रामपंचायत 1,091 याप्रमाणे 1,53,000 रोपे ही सर्व ग्रामपंचायतीमध्ये लागली जाणार आहेत. तसेच इतर शासकीय यंत्रणांमार्फत 66,000 ऑनलाईन नोंद झालेली आहे. तसेच जे काही इथले लोकप्रतिनिधी आहेत, लोकसेवक आहेत, इथले जनता विद्यार्थी यांच्याकडनंही रोपांची मागणी येत आहे. त्यांच्याकरिता सुगाव येथील नर्सरीमध्ये आपण रोपे उपलब्ध केलेली आहेत. तसेच एक रोपे आपल्या दारी हा स्टॉल
तहसील कॅम्पसमध्ये आपण उभारलेलं आहे. त्याचं उद्घाटनही आज माननीय आमदार वैभवभाऊ पिचड यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तरी मी सर्वांना अशी विनंती करते की या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा. रोपे आपल्या दारी या स्टॉलमधनं रोपे उपलब्ध करून प्रत्येकाने एक तरी रोप लावावे. सुभाष खरबस सह राहुल वेताळ, सी न्यूज मराठी, अकोले.